नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपलं यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. महत्त्वाचे आर्टिकल्स आपण त्याच्यावर पोस्ट करत असतो. आजचा रविवारच्या याच्यामध्ये खूप चांगले चांगले आर्टिकल्स आलेले आहेत. द हिंदूमध्ये पण चांगले आर्टिकल्स आहेत, तर ते आणि आज रविवार असल्यामुळे प्रश्न उत्तर स्वरूपातले ते आर्टिकल्स असतात, ते नक्की वाचले पाहिजेत. तुम्हाला त्याचा UPSC GSKarचा खूप फायदा होईल. टेलिग्रामची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये, ती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जर तुम्हाला MPSC SA आणि UPSC GS+ SA रायटिंग प्रॅक्टिस करायची असेल तर spotlightwritingforum@gmail.com या ईमेलवर तुम्ही ईमेल करू शकता, जिथून तुम्हाला डिटेल्स मिळतील त्यासंबंधीचे. पहिली जी न्यूज आहे ती भारताच्या नवीन नकाशासंबंधीची आहे, की केंद्रशासित प्रदेश नव्याने तयार झालेले आहेत लद्दाख आणि जम्मू काश्मीर. तर त्याच्यासंबंधीचा नवा जो काही नकाशा आहे तो भारताने जारी केलेला आहे. लद्दाखच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये दोनच जिल्हे आहेत, ते म्हणजे कारगिल आणि लेह, हे दोन जिल्हे तिथे आहेत. आणि बाकी सगळ्याचा सगळा जम्मू काश्मीर राज्याचा उर्वरित भाग हा जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये समाविष्ट असेल. तर तुम्ही त्याचं हे पण बघू शकता, हा मॅप आता असणार आहे बघा, जम्मू काश्मीर आणि लद्दाख. तर ह्या पद्धतीने हा मॅप आता तयार झाला आहे नवीन, तर हे एक लक्षात ठेवा, हे आपल्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली विचारलं जाऊ शकतं की लद्दाखमध्ये किती जिल्हे आहेत किंवा कुठले कुठले जिल्हे आहेत, तर दोनच आहेत. तिच्यामुळे हे MCQ साठी चांगली बीट आहे, कारगिल आणि लेह. 1947 तत्कालीन जम्मू काश्मीर राज्यामध्ये 14 जिल्हे होते. 1947 ते 2019 हा सगळ्या कालखंडामध्ये एकूण 14 जिल्ह्यांचं विभाजन 28 जिल्ह्यांमध्ये झालं, आणि एकूण 28 जिल्हे आता होते. तर मग तिच्यातले 2 जिल्हे तिकडे गेले, उरले 26 जिल्हे इकडं. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर JNKचं पोस्ट इंडिपेंडन्स संबंधीचं जे काही रेफरन्सेस आहेत त्यासंबंधीचे, की जी जम्मू काश्मीर राज्य अस्तित्वात आलं होतं, तर ते तुम्ही करून ठेवणं अपेक्षित आहे. कारण येणाऱ्या परीक्षांमध्ये या सगळ्या प्रकारामुळे जम्मू काश्मीरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा याचबरोबर रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट. मग जम्मू काश्मीर नाही विचारणार तुम्हाला, किंवा ते जम्मू काश्मीर सोडून बाकीची जी राज्यं होती, भोपाळचं संस्थान असेल, हैदराबाद असेल, जुनागड असेल, ह्यासंबंधी प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा सेंटर स्टेट रिलेशन, राज्य केंद्र संबंध, याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासंबंधीच्या समित्या. तर हे खूप खूप महत्त्वाचं आहे, हे प्रत्येकाने नीट करून ठेवा, याच्यावर प्रश्न अपेक्षित आहेत. फ्रान्सच्या संसदेमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. फ्रान्सच्या संसदेमध्ये दिवाळी साजरी जी झालेली आहे ती फ्रान्स मैत्री गट जो आहे फ्रान्सच्या संसदेमधला, त्यांनी ती केलेली आहे 29 ऑक्टोबरला. आणि याच्यामध्ये विविध लोकांच्या भूमिका जर तुम्ही बघितल्या तर सेलिन काल्वेज हे मैत्री गटाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सर्वांचं स्वागत केलं दिवाळी उत्सवामध्ये. विनय मोहन क्वात्रा भारताचे फ्रान्समधील राजदूत आहे, त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या सर्वांना. शर्मिला शर्मा यांनी नृत्य सादर केलेलं आहे. मधुबांती सकार यांनी गायन केलं, तर मिशेल गे यांनी गायनाला सतारीवर साथ दिलेली आहे. पॅरिसमधलं महाराष्ट्र मंडळ जे आहे त्याच्या सहकार्याने ही दिवाळी पॅरिसच्या संसदेमध्ये साजरी करण्यात आली. यासंबंधीचं पण आपल्याकडे फोटो आहे, तो आपण बघूयात, कारण पिक्टोरियल मेमरी ही खूप महत्त्वाची असते. तर हे जे काय आहे, तर हा सगळा जो फोटो तुम्ही बघताय हा पॅरिसच्या संसदेमधला दिवाळी उत्सव साजरा करतानाचा हा फोटो आहे, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आपली, तर ती न्यूज निर्भया निधी संबंधीची आहे. निर्भया निधीबद्दल आपण एकदा डिटेल्स बघितले होते, तर तुम्ही ती निर्भया निधी संबंधीचे जे डिटेल्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, की निर्भया निधी कधी स्थापन झाला, तिचं एकूण निधीची रक्कम किती आहे वगैरे वगैरे, कुठली कुठली मंत्रालयं तिच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत. तर निर्भया निधीमधून देशाच्या सर्व पोलीस ठाण्यामध्ये महिला मदत केंद्र स्थापन होणार आहे, तर सर्व जिल्ह्यांमध्ये मानवी तस्करी विरोधी विभागाची स्थापना केली जाणार आहे. तर या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. निर्भया निधीचा उपयोग देशातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत केंद्र आणि जिल्ह्यामध्ये मानवी तस्करी विरोधी विभागाची स्थापना करण्यासाठी होईल. यासंबंधीची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी केली. तर आता याच्यामध्ये बेसिक असं येतं की ज्यावेळेस निर्भया निधीबद्दल बोललं जात आहे, तर तुम्हाला किमान निर्भया निधी काय आहे, कधी आला, एवढं एक बेसिक माहीत पाहिजे. हे बऱ्याचदा डिस्कस झालेलं आहे, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की निर्भया निधीबद्दलचे तुमच्याकडचे डिटेल्स. कंट्री रिपोर्ट्स ऑन टेररिझम 2018 हा एक अहवाल आहे, हा अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचा अहवाल आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भारत आणि भारतातले अधिकारी हे समाजवाद माध्यमांचा म्हणजे सोशल मीडियाचा जो काही गैरवापर होतो त्यासंबंधीच्या चिंता करत असतो,
तर हे या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाद्वारे हा अहवाल आलेला आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे, समाज माध्यमांचा गैरवापर. मग आता याच्यामध्ये भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी इंटरनेट, समाज माध्यमे आणि व्हॉट्सअप याचा वापर कशासाठी होतो, तर दहशतवादासाठी तरुणांची भरती, मूलतत्ववाद्यांची शिकवण, आंतरधर्मीय तेढ माजवणे याच्यासाठी करण्यात येतं, आणि त्याच्यासंबंधी भारताने चिंता व्यक्त केलेली. या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, दहशतवादासाठी तरुणांची भरती, मूलतत्ववादाची शिकवण आणि आंतरधर्मीय तेढ वाढवणं. 2018 जेव्हा भारत अमेरिका 2+2 डायलॉग झाला होता, म्हणजे 2+2 संवाद, तेव्हा भारताने दहशतवादाबद्दल माहितीची देवाणघेवाण करण्याचा मुद्दा त्यांच्या गुप्तचर विभागाकडे मांडला होता. तर म्हणजे भारत हा टेररिझमच्या बाबतीमध्ये प्रत्येक प्रतलावर, प्रत्येक स्टेजवर जितक्या सकारात्मक गोष्टी होऊ शकतील त्याला थांबवण्यासाठी त्या करत असतो. जून 2018 भारताने इसिस, खोरासन, अकीस, अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक या संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेलं आहे. तर हे पण एक महत्त्वाचं आहे की भारताने त्याच्या अगेन्स्ट काय काय पावलं उचललेली आहेत. आता शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशनची जी उझबेकिस्तानमध्ये बैठक झाली, परिषद झाली, त्याच्यामध्ये पण आपले जे डिफेन्स मिनिस्टर होते राजनाथ सिंग, तुम्ही इथं बघू शकताय, शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचं ताशकंदमध्ये मीट झालेलं आहे आणि तिथं आपले राजनाथ सिंग होते, आणि यांनी ह्या मीटमध्ये सुद्धा दहशतवादाच्या अगेन्स्ट आपण काम केलं पाहिजे हा मुद्दा फार प्रकर्षाने मांडलेला आहे. आणि शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये जसा भारत आहे, तर भारताबरोबर इथं पाकिस्तान पण आहे. तर हा पाकिस्तान पण असल्यामुळे ते आपल्यासाठी एक महत्त्वाचं चॅलेंज आहे, आणि तिथं आपल्याला गोष्टी खूप प्रॉपरली मांडणं गरजेचं आहे, कारण चायना पण असल्यामुळे चायना बॅकिंग करत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, पुढचा जो आपला हे आहे ते सौर ऊर्जा संबंधीचं आहे. महाराष्ट्राने जी सौर ऊर्जा संबंधीचं आताचं नवीन धोरण आणलेलं आहे, या धोरणामध्ये सौर ऊर्जेची निर्मिती करणाऱ्यांवर बरीचशी बंधनं लादली गेली आहे, आणि त्याच्यामुळे सौर ऊर्जेची निर्मिती करणाऱ्यांवर जर तुम्ही बंधन लादत असाल तर नक्कीच आपल्यासाठी हानिकारक आहे. ते कसं आहे आपण बघूयात. सौर ऊर्जा निर्मितीचं धोरण 2012-13 आखण्यात आलं होतं. केंद्र सरकारद्वारे सुरुवातीला याच्यासाठी 30% अनुदान देण्यात येत होतं, की सौर ऊर्जेसाठी जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला 30% अनुदान त्याच्यात मिळेल. 2015 राष्ट्रीय सौर ऊर्जा मिशनमध्ये महत्त्वाचे बदल झालेत, आणि त्याचं जे लक्ष होतं ते 1,00,000 मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती 2022 अंतर्गत, सौर ऊर्जा निर्मितीचं लक्ष 2022 हे जे 1,00,000 मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा होती त्याच्यापैकी भारतात पूर्ण देशासाठीचं सौर ऊर्जेचं होतं 40,000 मेगावॅट. म्हणजे या 1,00,000 मेगावॅट अपारंपरिक ऊर्जेपैकी 40,000 मेगावॅट ही सौर ऊर्जा असणार आहे, देशात ती निर्मिती होईल. आणि त्याच्यात दुसरा महत्त्वाचा भाग की महाराष्ट्रात त्याच्यापैकी 4,200 मेगावॅट एवढी निर्मिती केली जाईल. तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या सौर ऊर्जा निर्मितीकरता. त्याच्यानंतर 2015-2019 हा जो कालखंड आहे याच्यामध्ये महाराष्ट्रात केवळ 266 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती झाली. नाही, ॲक्च्युली महाराष्ट्राचा शेअर जो आहे 2022 तो 4,200 मेगावॅट आहे. मग असं करत असताना आता 266 मेगावॅट म्हणजे 6.65% एवढा परसेंटेज आहे 2022 याच्यात, आणि 93.35% एवढं उद्दिष्ट आपल्याला गाठायचं आहे, म्हणजे महाराष्ट्र खूप मागे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे आहे की महाराष्ट्राची एकूण ऊर्जेची गरज किती आहे, तर 18,000 मेगावॅट आहे, आणि सौर ऊर्जेचा हिस्सा फक्त 1.5% इतकाच आहे याच्यामध्ये. तर हेही लक्षात ठेवा, म्हणजे महाराष्ट्राने तो वाढवणं गरजेचं आहे. 2003 वीज नियामक मंडळ, यात ऊर्जा निर्मितीचा अधिकार हा प्रत्येक भारतीयाला आहे असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. 2003 वीज नियामक मंडळाची निर्मिती करण्यात आली होती. सो ऊर्जा निर्मितीचा अधिकार प्रत्येक भारतीयाला हे लक्षात ठेवा. गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक हे जे राज्य आहेत, या राज्यांनी सौर ऊर्जेला पोषक असणारी धोरणं आखलेली आहेत, किंवा सौर ऊर्जा किती चांगल्या पद्धतीने वर्कआउट होऊ शकते हे काम ही लोक करतायत. आणि महाराष्ट्रात मात्र परिस्थिती उलटी आहे की नवीन सौर ऊर्जा धोरण हे निर्मात्यावरच बंधन लादणार आहे, त्यामुळे सौर ऊर्जेला निर्मितीसाठी अनुकूल बदल आपल्याला येत्या काळामध्ये अपेक्षित आहेत. सौर ऊर्जेवर तुम्हाला प्रश्न आगामी याच्यामध्ये येऊ शकतो. क्रीडामध्ये पूजा गेलोहत जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळालेलं आहे. 23 वर्षाखालील वयोगटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताचं दुसरं रौप्य पदक आहे. जपानच्या माजी विश्वविजेत्या हारुनो ओकुनो कडून 2-0 53 किलो वजनी गटात पूजाला पराभव पत्करावा लागला, आणि त्याच्यामुळे आपलं सुवर्णपदक हुकलं. भारताचं पहिलं रौप्य पदक जे आहे ते 61 किलो वजनी गटात रवींदरने कमवलेलं आहे.
वजनी गट पण विचारण्यात चान्सेस आहेत, कारण मेरी कोमचा वजनी गट एकदा विचारलेला आहे आणि त्याच्यामुळे इतर हिच्यामध्ये जर चान्सेस आले तर वजनी गट विचारला जाऊ शकतो. म्हणून टिपिकली जस्ट बघून ठेवा, पण प्रत्येक हे पाठ करण्याची गरज नसते, ते खूपच फेमस असलं तर विचारतात, अदरवाईज मग काही. ऑलिम्पिकसाठी हॉकीचे दोन्ही संघ पुरुष आणि महिला, पुरुष संघ 21व्यांदा तर महिला संघ 3र्यांदा पात्र ठरलेला आहे, आणि त्याच्यामुळे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता येणारं जे 2020चं रिओ क्योटो ऑलिम्पिक आहे, त्या क्योटो ऑलिम्पिक करता महिला आणि पुरुष हे दोन्ही भारतीय संघ पात्र ठरलेले आहेत. भारतीय महिला हॉकी संघाचा जर विचार केला तुम्ही तर 1980मध्ये पहिल्यांदा मॉस्को ऑलिम्पिकमध्ये ते पात्र ठरले होते, 2016 रिओ आणि आता 2020 टोकियो, हे सलग दुसऱ्यांदा पात्र ठरला आहे बघा, 16 नंतर रिओला आणि 80 नंतर 16. म्हणजे हा खूप मोठा कालावधी की ज्याच्यामध्ये महिला हॉकी, मग त्याच्याकडं आपल्याला एक गोष्ट कळते की किती दुर्लक्षित आपली महिला हॉकी आहे हे याच्यावरून लक्षात येतं. राजकीय राष्ट्रीयमध्ये बघा की महादई नदी जी आहे ती गोव्यामधली महत्त्वाची, ती आता गोवा आणि कर्नाटकचा वाद चालू आहे, तर दोन महत्त्वाचे इशे याच्यामध्ये, एक गोवा कर्नाटक यांच्यात नदीच्या जलवाटपावरून वाद आहे की कोणी किती पाणी वापरावं, आणि दुसरं कर्नाटक सरकारला केंद्राच्या कलासा बांधुरी प्रकल्पासाठी पर्यावरण खात्याने मंजुरी दिलेली आहे, तर हा एक मेजर इशू याच्यामध्ये आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 50वा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे, तो गोव्यामध्ये होतो आहे 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान, आणि याच्यामध्ये या वर्षीचा 2019 साठीचा भागीदार देश जो असेल इफी करता तो रशिया असणार आहे, तर ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि याच्यामध्ये रजनीकांत यांना आयकॉन ऑफ द गोल्डन ज्युबली हा पुरस्कार देण्यात येणार आहे, असं इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीने क्लिअर केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबली हा रजनीकांत यांना देण्यात येणारा पुरस्कार हाही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, आणि 50वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ह्या दोन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये हे छट पूजेचा फोटो आहे बघा. हा छट पूजा तुम्ही ऐकलं असेल, छट पूजेचा टीआरपी मधल्या काळामध्ये खूप वाढला होता महाराष्ट्रातून मनसेद्वारे विरोध वगैरे. तर छट पूजा काय असते तर सिंपल आहे, छट पूजामध्ये हा एक प्राचीन उत्सव आहे आणि तो नॉर्थ इंडियामध्ये साजरा केला जातो, पण नॉर्थ इंडिया अख्ख्या इंडियामध्ये वसलेला आहे त्याच्यामुळे तो कुठेही साजरा होतो. आणि छट पूजा म्हणजे काय, थँक्स टू सन गॉड फॉर सस्टेनिंग लाईफ, म्हणजे सूर्य देवतेची पूजा करणं की शाश्वत जीवनासाठी, तर त्याला छट पूजा म्हटलं जातं, तेवढं एक लक्षात ठेवा. गुलाबी चेंडू न्यूजमध्ये येतो आहे कारण कसोटी जी होणार आहे आपली डे नाईट कसोटी, त्याच्यामध्ये पहिल्यांदा गुलाबी चेंडूबरोबर भारतीय क्रिकेट संघ खेळणार आहे, आणि गुलाबी चेंडूचा जो अनुभव आहे तो भारतातल्या फार कमी, दुलीप किरण करंडक हिच्यामध्ये जे 3-4 प्लेयर खेळले होते त्यांच्याकडेच हा अनुभव आहे, बाकीच्यांकडे गुलाबी चेंडूचा अनुभव नाही आहे. आणि न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया देशांमध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुलाबी चेंडू स्विंग होतो हे दिसून येतं, आणि त्यामुळेच मग आता ॲक्च्युअली ज्या वेळेस खेळलं जाईल तर भारतातल्या याच्यात तो किती स्विंग होईल काय होईल याचा अंदाज बांधणं हे सर्वात मोठं आव्हान खेळाडूंसाठी असणार आहे. शिवाय दुसरं महत्त्वाचं आहे की खेळपट्टी पण याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, तर खेळपट्टीचा रोल. त्याच्यानंतर SGचे गुलाबी चेंडू याच्यामध्ये वापरण्यात येणार आहे, आणि त्यामुळे ड्यूक्स कुकाबुरा यासारख्या चेंडूमुळे चेंडूसारखाच याला पण उसळी मिळणार का हे पण उत्सुकतेच ठरणार आहे. तर गुलाबी चेंडू लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो. भारतीय संघ प्रथमच गुलाबी चेंडूबरोबर खेळणार आहे टेस्टमध्ये, की जी डे नाईट टेस्ट होणार आहे. हा तुम्ही चार्ट टेलिग्रामवर बघू शकता की आंतरराष्ट्रीय कसोटी सामने कुठले कुठले याच्यात झालेले, म्हणजे प्रकाश स्रोतातले. पाकिस्तान पण खेळलं आहे बघा, आपण खेळलेलं नाही अजून, पण खेळूयात आपण आता. ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, म्हणजे कुठले कुठले देश खेळलेले आहेत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, त्याच्यानंतर इंग्लंड पण आहे बघा, त्याच्यानंतर श्रीलंका पण खेळलेलं आहे, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिका झालं, झिम्बॉम्बे पण खेळलेलं आहे बघा, न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका. तर हे टिपिकल एवढे देश आहेत, 7-8 देश की जे डे नाईट टेस्ट ऑलरेडी खेळलेले आहेत. हा चार्ट तुम्ही बघू शकता टेलिग्रामला. जर्मनी जे आहे, आपण बघितलं होतं की जर्मनी आणि भारत, एंजेला मार्केल आणि पंतप्रधान आपले त्यांच्यामध्ये भेट झाली, करार झालेत वगैरे, तर 1 बिलियन इतकी रक्कम ते ग्रीन अर्बन मोबिलिटीसाठी खर्च करणार आहेत, की ई व्हेकल्सनी रिप्लेस केलं जाईल आपल्या भारतातल्या डिझेलच्या बस ज्या आहेत त्याला ई व्हेकलनी रिप्लेस करण्यासाठी. 1 बिलियन अर्बन म्हणजे शहरी भागातलं जे काही ट्रान्सपोर्ट आहे त्याला जास्तीत जास्त पर्यावरण पूरक करण्यासाठी जर्मनी 1 बिलियन खर्च करणार, चांगली बाब आहे नक्कीच.
त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की 200 मिलियन जे आहे ते बस सेक्टर तमिळनाडूमधला रिफॉर्म करण्यासाठी याच्यातले वापरले जातील. मग आता ते आपल्याकडे आलं तर आपण काहीतरी दिलं पाहिजे. त्यांनी आपल्याला फार बिलियन मिलियनमध्ये पैसे ज्यावेळेस ते देतात त्यावेळेस आपण काही देणं गरजेचं आहे. तर आपण त्यांना दोन गोष्टी दिल्यात. एक म्हणजे लद्दाखमध्ये लोकरीपासून चरख्यावर तयार होणारा जो काही स्टोल असतो म्हणजे ओढणी है ना, तर तो जो काही प्रकार आहे तर तो त्यांना देण्यात आला. तर हे एक लक्षात ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांना रत्नाम पेन दिला गेला बा. तर हे पण एक ब्रँड आहे हा, ॲक्च्युली रत्नाम पेन हा के व्ही रत्नाम हे जे ओरिजिनल फॅमिली होती गोल्डस्मिथची ते बनवायचे हे. तर ॲक्च्युली राजामुंद्री जे ठिकाण आहे ते महात्मा गांधीजींशी पण जोडलं गेलेलं आहे. तर ते तिथले लोक आहेत, ही कंपनी आहे के व्ही रत्नाम अँड सन्स. तर ते बॉलपेन वर्क्स ते केलं जातं आणि त्याच्यात पण जे काही इंक भरण्याचं बॅरल असतं आणि ड्रॉपर असतं त्याच्यामध्ये इरिडियम निब वापरली जाते जर्मनीची. तर रत्नाम पेन त्यांना दिला गेला आणि प्लस स्टोल दिला गेला ओढणीसारखं जे असतं आणि त्या स्टोलला म्हटलं जातं कॉल ऑफ लद्दाख है ना, किंवा कॉल ऑफ लद्दाख, लद्दाखची मेमरी आणि त्या सगळ्या गोष्टी. तर ते त्यांना दिलं गेलं. तर या तीन गोष्टी लक्षात ठेवा. एक, अर्बन मोबिलिटीसाठी त्यांनी 1 बिलियन, 200 मिलियन त्यातले तमिळनाडूमध्ये वापरल्या जातील. त्यांना आपण दोन गोष्टी दिल्यात, एक म्हणजे रत्नाम पेन आणि दुसरं म्हणजे कॉल ऑफ लद्दाखचा स्टोल दिला गेला. तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कालचे प्रश्न बघा, नुकतेच चर्चेत असलेले पॅगासस सॉफ्टवेअर NSO कंपनी कुठली आहे, तर इस्रायलची आहे. व्हॉट्सअप 1.5 अब्ज लोक वापरतात. प्रादेशिक आर्थिक सहयोग करार RCEP भाजप याच्यामध्ये नाही आहे विरोधाला, कारण ते करायचं आहे. मोदींचं पण आज आलेलं आहे की आपण देशाला फ्रुटफुल असं करार बनवू. पण लोकसत्ताला आर्टिकलसुद्धा याच्यावर की आता योग्य वेळ नाही आहे, भारताने वेट अँड वॉच करावं, स्वतःची ताकद वाढवावी, मग जायचं. कारण तिच्यातल्या मॅक्झिमम देशांबरोबर आपला जो ट्रेड आहे तो निगेटिव्ह आहे, म्हणजे आपण त्यांच्याकडून आयात जास्त करतो निर्यात कमी करतो. त्यांना जर आपण खुला व्यापार दिला तर बस गेलंच आपलं सगळं. सतीश खंदारे हे लद्दाखचे पहिले पोलीस प्रमुख आहे, बरोबर आहे, आणि IPS अधिकारी 1995 तर दोन्ही विधानं बिनचूक आहे ना. कामगार आहे मी तळपती तलवार आहे नारायण मेघाजी लोखंडे, कामगार संघटनेची स्थापना 1890. ओके, आजचे प्रश्न बघा. दिल्लीतील हवेतील गुणवत्ता श्रेणी ही अत्यंत गंभीर आहे, म्हणजे दिल्लीतील हवेची गुणवत्ता सरासरी किती असेल, 50, 100, 400, 500. GST संकलनात सलग तिसऱ्या महिन्यामध्ये घसरण झाली, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर. लॉटरी उद्योगातील GST 3 पट असल्याने संकलन अपेक्षेपेक्षा कमी झाले. मासिक GST कर संकलनाचे लक्ष 1 लाख कोटी इतके असते. अब क बिनचूक, फक्त क चूक, अब बिनचूक आणि फक्त अचूक. त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी जर्मनीच्या चान्सलर अँजेना मार्केल भारताच्या दौऱ्यावर असताना एकूण किती करारांवर स्वाक्षऱ्या झाल्यात, 10, 11, 15, 21. भारताच्या निर्यात प्रोत्साहन योजनांबाबत WTO योग्य विधान निवडा. WTO याच्या विरोधात निर्णय दिला आहे. WTO अन्न विकसनशील देशांप्रमाणे भारताला 8 वर्षाचा कालावधी या योजना मागे घेण्यासाठी दिला आहे. आर्मी पोलीस म्हणून 100 महिलांची तुकडी कधीपर्यंत नियुक्त केली जाणार आहे, तर 2019, 2020, 2021, 2024. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहे. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.